I would like to call our principal man to please come forward and continue to the next telegram. Good morning, everyone. I extend a very warm welcome to all the managing committee of Shri Amalok Jain Vidya Prasarak Mandal, the sarpanch of Kada, Mrs. Patel, and all my Shri Kamata Kama. LKG, UKG आणि 1 ते 6 पर्यंतचे जे काही वर्ग आहेत तर ते वर्ग या इंग्लिश मीडियमचे जे काही आपलं विद्यालय आहे किंवा शाळा आहे तर त्या शाळेमधून चालू दिले जातात. तर या विद्यालयामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा म्हणून त्याचबरोबर विद्यार्थ्यांची जी काही शैक्षणिक प्रगती आहे तर ती प्रगती घडून यावी यासाठी संस्थेनं आत्ता नव्यानंच प्राचार्य मॅडमची नियुक्ती केलेली आहे आणि त्यांनी निश्चितच त्यांच्याकडे असणारं जे काही कौशल्य आहे तर ते कौशल्य वापरून आणि स्टाफला बरोबर घेऊन वेगळ्या प्रकारचे जे काही उपक्रम आहेत तर ते उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबवण्यास प्रारंभ केलेला आहे आणि त्यामधूनच आज हा जो काही दीपावली सेलिब्रेशनचा जो काही कार्यक्रम आहे तर तो कार्यक्रम आपल्या इंग्लिश मीडियम विद्यालयामध्ये राबवलेला आहे. तर या कार्यक्रमामध्ये प्रत्येक वर्गामध्ये जे काही विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांना आपला जो काही सहभाग आहे तर तो सहभाग नोंदवलेला आहे. त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभाग घेऊन आपल्यामध्ये असणारे जे काही सुप्त कलागुण आहेत तर त्या सुप्त कलागुणांना वाव दिलेला आहे आणि वाव देण्यासाठी आपल्या या विद्यालयामधील जे काही प्राचार्य मॅडम आणि त्यांचे जे काही स्टाफ आहेत आणि त्यांना मदत करणारे जे काही पेटकर सर आहेत तर या पेटकर सरांनीसुद्धा त्या कार्यक्रमामध्ये भरपूर अशा प्रकारचं जे काही सहकार्य आहे मेहनत आहे तर ती मेहनत घेतलेली आहे आणि त्यामुळं हा जो काही कार्यक्रम आहे तर तो कार्यक्रम उत्कृष्टरित्या संपन्न झालेला आहे. तर हा जो काही कार्यक्रम आहे तर तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं पार पडला जावा चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम व्हावा यासाठी संस्थेचं जे काही संचालक मंडळ आहे संस्थेचे जे काही पदाधिकारी आहेत तर या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा भरपूर अशा प्रकारची जी काही मदत भरपूर अशा प्रकारचं जे काही सहकार्य तर ते सहकार्य केलेलं आहे की या कार्यक्रमाला जास्तीत जास्त शोभा यावी म्हणून संस्थेचे काही पदाधिकारी आहेत तर त्या पदाधिकाऱ्यांनी आणि संचालक मंडळानं या कार्यक्रमासाठी मंडपाची जी काही सुविधा आहे तर ती सुविधा उपलब्ध करून दिली चेअरची सुविधा उपलब्ध करून दिली त्याचबरोबर आलेले जे काही पालक आहेत तर त्या पालकांसाठी नाश्त्याची आणि चहापाण्याची जी काही व्यवस्था आहे चेअरची जी काही व्यवस्था आहे तर अशी एकंदरीत कार्यक्रमासाठी ज्या ज्या सुविधा आवश्यक असतात तर त्या सर्व सुविधा संस्थेचे जे काही पदाधिकारी आणि संचालक मंडळ आहे तर त्या संचालक मंडळाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या सहकार्यानुसार हा जो काही कार्यक्रम आहे तर तो कार्यक्रम संस्थेचं जे काही या संस्थेमध्ये हे जे काही युनिट चालवलं जातं आणि युनिटचे जे काही प्राचार्य आहेत जिल्ह्याच्या मॅडम तर या मॅडमने आणि त्यांचे जे काही सहकारी शिक्षिका त्याचबरोबर शिक्षक आहेत शिक्षकवृत्त आहे तर या सर्वांनी चांगल्या पद्धतीनं त्यामध्ये सहभाग घेऊन हा जो काही कार्यक्रम आहे तो कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला त्याबद्दल संस्थेच्या वतीनं सर्व स्टाफचं मी अभिनंदन करतो आणि भविष्यकाळातमध्ये सुद्धा आपल्या विद्यालयातील आपल्या इंग्लिश मीडियमकडं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आकर्षित व्हावं जास्तीत जास्त पालकांचं आपल्या विद्यालयासंदर्भातलं जे काही मत आहे तर ते मत चांगलं बनावं यासाठी अशा प्रकारचे जे काही सांस्कृतिक कार्यक्रम आहेत त्याचबरोबर इतर वेगळ्या प्रकारचे जे काही शैक्षणिक उपक्रम आहेत तर ते उपक्रम राबवले जावेत तर निश्चितच त्याचा आपला आपल्याला भविष्यकाळामध्ये ॲडमिशनसाठी फायदा होईल त्याचबरोबर आपल्या संस्थेचं आपल्या इंग्लिश मीडियमचं जे काही नावलौकिक आहे तर ते नावलौकिक उंचावण्यासाठी त्याची मदत होईल आणि निश्चितच भविष्यामध्ये आपलं जे काही इंग्लिश मीडियम आहे तर ते इंग्लिश मीडियम नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही. तर अशा प्रकारची म्हणजे त्या विद्यालयासाठी मी संस्थेच्या वतीनं पुन्हा सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबतो. ग्रीटिंग्स टू ऑल ऑफ यू. श्री अमलोक युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल अ युनिट रन बाय श्री अमलोक श्री अमलोक जैन
विद्या प्रसारक मंडल. आई एम वेरी ग्लैड टू बी एसोसिएटेड हियर एज अ प्रिंसिपल टुडे विथ द हेल्प ऑफ एंड विथ ऑल द सपोर्ट ऑफ ऑल द ट्रस्टीज मैनेजिंग बोर्ड एंड ऑल माय कलीग्स माय टीचर्स माय टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ एज वेल एज ऑल माय स्टूडेंट्स एक्सटेंडेड अ वेरी वेरी ग्रेट सपोर्ट ह्यूज सपोर्ट फॉर taking up this event and making this event a splendid one. I really thank each and every one, whether it be my students, whether it be my non-teaching staff, everyone who was associated with it. They had really, it was just an idea which came up into my mind and they all supported me in a great manner to make it such a great event. It was a Diwali celebration. My parents participated in a great number and they all joined the Bhundla program as well as for the celebration itself. So I'm looking forward for more such programs and more such events to happen in school so that the footfall in the school will increase and many, many new admissions will come to the school and also the students will be benefited by such programs for their holistic development. I once again thank each and everyone. If I miss out with anyone, I'm really sorry, but I would really thank each and everyone. I wish everyone a very happy, warm, safe Diwali, and may you all prosper abundantly. Thank you.